पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या आणि वाढत्या प्रदूषणास कारक ठरणाऱ्या प्लॅस्टिक बंदीची मोहीम माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात अधिक तीव्र करण्यात आली होती. परंतु तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर आणि आयुक्त राधाकृष्ण गमे हे पदभार स्वीकारेपर्यंत तसंच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमुळे या प्लॅस्टिक बंदी कारवाईवर मनपा प्रशासनाचं दुर्लक्ष झालं होतं. यामुळे पुन्हा प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सर्रासपणे होताना दिसू लागला. मात्र आता मनपा प्रशासनानं पुन्हा ही कारवाई करण्यास सुरुवात केली असून कृष्णानगर आडगाव नाका परिसरात कृष्णदेव हाऊसिंग सोसायटी चिराग माळदे यांच्या सदनिकेवर छापा टाकून नाशिक महानगरपालिका आणि पर्यावरण खात्यानं संयुक्त कारवाई केली असून या कारवाई दरम्यान 2 टन प्लॅस्टिक साठा जप्त करण्यात आला असून 5,000 रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी अशोक खरे यांनी माहिती दिली. दिनांक 26/7/2019 रोजी जवळपास 12:30 गणेशवाडी टकलीनगर येथे MPCB चे अधिकारी आणि नाशिक महानगरपालिका अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने इकडे एक छापा टाकला. या गोडाऊनमध्ये जवळपास 1.5-2 टनाच्या आसपास प्लास्टिक सापडले. त्यांच्यावर हे जप्त कारवाई करून आणि दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्लास्टिक प्रतिबंधित प्लास्टिक वापर व विक्री करणाऱ्या ठिकाणी पाहणी केली. त्या दरम्यान टकलेनगर या ठिकाणी स्टोर मोठ्या प्रमाणात स्टोर आढळले आणि त्याच्यामध्ये प्लास्टिक म्हणजे प्रतिबंधित प्लास्टिक आढळून आल्याने सर्व त्यांना 5,000 दंड पण केला आणि जे प्लास्टिक आढळले ते सर्व जप्त करून घेतले. अंदाजे 2 टन माल जप्त करण्यात आलेला आहे. प्रायमरी ऑफिस असल्यामुळं आम्ही 5,000 रुपये त्यांना दंड ठोठवलेला आहे. सेकंड ऑफिस 10,000 रुपयाचा राहील. थर्ड ऑफिसला त्यांना आम्ही 15,000 दंड आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. घनकचरा विभागाचे स्वच्छता निरीक्षक किरण मारू, दीपक चव्हाण, राकेश साबळे, दीपक गायकवाड, किरण काळे, मंगेश बागुल, संजय जाधव आदी पथकामार्फत ही कारवाई करण्यात आली. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल वारुळे, पंचवटी.